सावधान, लातूर जिल्ह्यात पुन्हा गोगलगायीचा प्रादुर्भाव, वेळीच करा उपाययोजना. लातूर दिनांक 11 जून. जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र हे सोयाबीनचे आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केली होती, पण काल रात्री झालेल्या पावसामुळे सर्व पेरणी वाया गेली आहे. यातच पुन्हा लातूर जिल्ह्यातील मौजे बाबळगाव येथे गोगलगाय प्रादुर्भाव आढळून आला आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा एक मोठा धोका असून गोगलगायीवर लवकर उपाय करण्याची आवश्यकता आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गोगलगायीचा फटका मागील 3 वर्षापासून जाणवत आहे. हजारो हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेले सोयाबीन गोगलगायींनी संपून टाकले होते. लातूर जिल्ह्यातील मौजे बाबळगाव येथे यावर्षी गोगलगायीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. माजी मंत्री तथा लातूर शहर मतदारसंघाचे आमदार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील आमदार अधिरज देशमुख यांचे हे बाबळगाव आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी अजून पेरणी झालेली नाही, पण पेरणीपूर्वी गोगलगाय प्रादुर्भाव आढळून आला आहे. केशवराव साळुंके यांच्या शेतात गोगलगाई मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. तालुका कृषी अधिकारी राऊत यांनी यास दुजोरा दिला आहे. तसेच गोगलगाय नष्ट करण्यासाठी संबंधित शेतकरी आणि परिसरातील शेतकरी यांचे प्रबोधन केले आहे. गोगलगाय नष्ट करण्यासाठी प्रात्यक्षिक पण दाखवले आहे असे त्यांनी सांगितले आहे. बाबळगाव येथील शेतकरी केशवराव साळुंके यांनी सांगितले आहे, गोगलगाव प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागास कळवले. त्यांनी येऊन पाहणी केली आहे. गोगलगाई गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकण्याचा सल्लाही दिला आहे. तसेच बांधावर गुळाच्या गुण्या अंथरण्याचा सल्लाही दिला आहे. आम्ही गोगलगाई गोळा केलेल्या आहेत, पण इतर कोणी शेतकरी अजून याकडे लक्ष देत नाहीत. गोगलगाईची अंडी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत असेही त्यांनी सांगितले आहे. मागील वर्षी गोगलगाईचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कृषी विभागाने मेटाल्डिटी हाईट कीटकनाशक वापरले होते. त्यामुळे गोगलगाय प्रतिबंध झाला होता. गोगलगाई मरत होत्या, पण अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना त्याचा खर्च परवडत नाही. कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना याचा खर्च परवडतो असेही केशवराव साळुंके यांनी सांगितले आहे. कृषी विभागाने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मेटाल्डिहाईट कीटकनाशक पुरवठा केला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा तर मिळेलच, पण होणारे आर्थिक नुकसान पण टाळता येईल. विद्यमान शासनाचे धोरण पाहता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गोगलगाईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभाग ठोस उपाययोजना करणार की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून देणार असाही प्रश्न यावेळी शेतकऱ्यांना पडला आहे. चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.